नमस्कार मी यशविनी गोब्रागडे माझे चंद्रपूर या न्यूज चॅनेलवरती आपलं स्वागत जाणून घेऊया आजच्या विशेष चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा वनपर्यटन आहे त्याचबरोबर खनिज संपत्ती मोठी आहे वन्यजीवांपासून संरक्षण आणि जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी जिल्ह्याच्या ठरवलेल्या एकशे ऐंशी कोटी पंच्याण्णव लक्ष रुपयांच्या सूत्रापेक्षा अतिरिक्त सत्तर कोटी रुपये मंजूर करीत दोनशे पन्नास कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली तीनशे एकवीस कोटी रुपयांच्या अतिरिक्त मागणीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समवेत बैठक घेऊन त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जिल्हा वार्षिक योजना नियोजन आराखडा अंतिम चंद्रपूर जिल्ह्याची बैठक झाली यावेळी ते बोलत होते या, या बैठकीला मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार खासदार बाळू धानोरकर जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले आमदार प्रतिभा धानोरकर आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती होती यावर्षी राज्यात कोरोनामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर भार पडला असून उत्पन्न घटले आहे तब्बल पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची तूट आहे त्यामुळे जिल्ह्याची मागणी असली तर यावर्षी निधी मर्यादित स्वरूपात द्यावा लागेल असे नामदार पवार यांनी सांगितले तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खनिज उद्योग आणि मोठे उद्योग आहेत या कंपन्यांच्या कंपनी दायित्व निधी ग्रामीण भागात अंगणवाडी वर्गखोल्या आरोग्य सुविधा पाणी पुरवठा इत्यादी मूलभूत आणावा असेही अजित पवार यावेळी म्हणाले अशाच काही विशेष घडामोडी बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा बघत रहा माझे चंद्रपूर न्यूज चॅनल धन्यवाद